नमस्कार, मी मंदार जोशी, तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत. रसिकवाज माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे. केदार, ही किती छान गोष्ट आहे, महिन्याभरापूर्वी तुझ्या शाहिरांवरच्या सिनेमाला आपण भेटलो, बोललो, तो सिनेमाही खूप छान झाला आणि आता पुढच्या 15 ते 17 दिवसात हा बाई पण भारी देवा हा तुझा नवीन चित्रपट प्रदर्शित होतो आहे. कम्प्लिटली तुझ्या त्या सिनेमापेक्षा अत्यंत वेगळा जॉनर तू घेऊन येतो आहेस, काय तुझ्या मनात भावना आहे आत्ता? हा सिनेमा खूप प्रतीक्षा होती मला की हा सिनेमा यावा लवकर, पण हा खरं तर महाराष्ट्र शाहीरच्या अगोदर येणार होता, पण काही गोष्टी घडल्या आणि त्याचं प्रदर्शन थोडं पुढे जावं लागलं, पण ते पुढे इतकं क्लॅश नको व्हायला म्हणून ते महाराष्ट्र शाहीर नंतर आम्ही करायचं ठरवलं. जिओनी त्यासाठी मला ती म्हणजे त्याबद्दल होकार दिला जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण तो मग इगोवर येतो ना आपण की अरे माझा सिनेमा आणि तुझा सिनेमा असं होतं, पण ती गोष्ट घडली नाही. ही फिल्म माझ्यासाठी फार महत्त्वाची अशाही आहे की मी या 6 जणींबरोबर काम करू शकलो आणि माझं भाग्य आहे की मी या 6 जणींबरोबर बाई पण भारी देवा नावाची फिल्म करू शकलो. वैशाली नाईक माझी एक मैत्रीण आहे, तिने ही फिल्म लिहिली आहे. पण या फिल्मची गंमत अशी आहे की ही फिल्म फक्त बायकांची नाही आहे तर ही पुरुषांची पण आहे. आज ही फिल्म मला करावीशी वाटली याच्यामध्येच त्याचं यश आहे. अगोबाई या रेच्यामध्ये मला बायकांच्या मनातलं ऐकू आलं होतं, बाई पण भरे मला बायकांच्या मनातलं समजून घेण्याची संधी मिळाली. आणि हा विचार जोपर्यंत आपण पुरुष मंडळी करत नाही तोपर्यंत ती दरी वाढत जाते. बरोबर. बाई पण भारी देवा बायकांचीच फिल्म आहे? नाही, आपण त्याच स्त्रीच्या पोटी जन्म घेतला आहे आणि तिचे पण काहीतरी तिचं काहीतरी म्हणणं असेल. आपण त्याच घरात राहतो जिथे एक बायको आहे, आपण त्याच घरात राहतो जिथे आपल्याला एक मुलगी आहे किंवा आपली मावशी आहे, मग काकू आहे, आत्या आहे, बहीण आहे, यांचं स्वतःचं काहीतरी म्हणणं असेल. हा विचार जोपर्यंत प्रत्येक पुरुष करत नाही तोपर्यंत तो मान सन्मान आपण नाही देऊ शकत, आणि तो मान सन्मान देण्याची गरज आहे, कारण शेवटी त्या जगत असतात आपल्यासाठी. एवढंच मला वाटतं. आणि हा चित्रपट आणखी एका गोष्टीसाठी महत्त्वाचा होता, म्हणजे त्याचं कास्टिंग फार महत्त्वाचं होतं आणि त्यात तू जवळपास बाजीच मारलेली आहेस. म्हणजे जी काही आता ज्या काही प्रेक्षकांच्या ट्रेलरवरून प्रतिक्रिया येत आहेत त्या खूप छान आहेत. कास्टिंग कसं केलंस तू, काय म्हणजे नेमक्या ह्याच डोक्यात होत्या साईज आणि तुझ्या? आता मी हे सांगितलं तर कोणाला तरी डबल वाटेल, पण ज्या क्षणी ही फिल्म लिहिली त्या क्षणी हेच 6 जणांचं कास्टिंग होतं. ओके. आणि मी ज्यांना विचारलंय त्यांनी पहिल्याच फटक्यात होकार दिला. मला हिला वेळ नाही आहे आणि मी खूप प्लॅन्ड होतो, म्हणजे मी त्यांना विचारलं ते पण 6 महिन्याअगोदर विचारलं की 6 महिन्यानंतर मी फिल्म करणार आहे, तुम्हाला वेळ मिळेल का ही गोष्ट करायला? आणि तसंच राहायला पाहिजे. काय आपल्याकडे वाचल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या रोलसाठी आता मी कधी रोहिणीताईंबरोबर काम करायचं, मी कधी बंधुताईबरोबर काम करणार होतो, पण या फिल्मची ती गरज होती की त्यांच्याकडेच मला जायला पाहिजे आणि त्यांनाही ती गोष्ट करावीशी वाटली हे मी माझं भाग्य समजतो. बरोबर. आणि मला त्यांच्याबरोबर काम करायचंच आहे, पण तेवढं ताकदीचं काम तर माझ्याकडून झालं पाहिजे. तरी ताकदीचं काम आज तिच्या त्यांच्यासमोर घेऊन गेलो आणि त्यांनी ती गोष्ट केली आहे त्याच्यात आनंद. एवढ्या ताकदीच्या कलाकारांवर काम करणं, इस्पेशली मी रोहिणी अट्टंगडे आणि वंदना गुप्ते म्हणेन, त्या तुलाही सिनियर आहेत, इझी होतं त्यांच्याबरोबर काम करणं? पहिल्या दिवशी मला रोहिणीताईबरोबर जरा दडपण होतं, अशासाठी माझं काहीच टच नव्हतं रोहिणीताईंबरोबर. आपण गांधी फिल्म बघितली आहे, आपण कस्तुरबा बघितली आहे आणि अमिताभ बच्चनची आई पण आहे अग्निपथमध्ये. कसं आहे चालबाजमध्ये अशा पद्धतीचा रोल, किती व्हर्सिटाईल रोल करणारी ती. तिच्याकडे पहिल्या दिवशी जेव्हा गेलो मी वाचनाला आणि वाचन संपल्यानंतर तिने मला सांगितलं की मी फिल्म करणार, आणि जो कॉन्फिडन्स तिने मला दाखवला त्याच्यात तेव्हा मला असं वाटलं की खूप सोपं आहे हिच्याबरोबर काम करणं. आणि ही रिझर्व वाटते तर ही रिझर्व आहे त्या लाईनपर्यंत आहे. तिला जेव्हा त्याच्या त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या गोष्टीबद्दल कॉन्फिडन्स वाढतो तेव्हा ती ते जे अंतर आहे ना ते मिटतं आणि ती खूप सोपी आहे काम करण्यासाठी. बंधुताई एक्झॅक्टली तो झरा आहे, वाहता झरा. त्यामुळे तिच्याबरोबर इक्वेशन वेगळं होतं. ती आमची नाटकं बघायची, येऊन त्याच्याबद्दल बोलायची आणि बंधुताई तू माझ्यासाठी नाटक लिहित नाही वगैरे असं सगळंच आहे. पण जेव्हा मी ही फिल्म घेऊन गेलो तेव्हा मला म्हणाले मी करते आहे आणि मी येणार, तुम्हाला तारखा कळव, माझं काहीच म्हणणं नाही.
इतकं सहज सोपं या सुचित्रा शिल्पाबद्दल. शिल्पाबरोबर मी एक सिरियल केली होती त्यामुळे शिल्पाबरोबरचं इक्वेशन वेगळं आहे. सुचित्रा माझी माझी मैत्रिणीपेक्षा बेलाची मैत्रीण आहे माझ्या बायकोची आणि आदेश माझा मित्र आहे. सो आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतो त्यामुळे ते इक्वेशन होतंच. आणि परत तेच आहे ना की या रोलसाठी हीच लोक होती यांच्याशिवाय मी दुसरा कुठला विचार नाही करू शकत. आणि मला या सिनेमाची आणखीन एक जाणवलेली मुंबईचं स्टेशन तू दाखवलेलं आहे आणि तिथं तू शूट केलं आहेस ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हो गोरेगाव स्टेशनला आम्ही खूप खूप कठीण होतं ते शूटिंग बट या सहाजणींच्या सहकार्याने ती गोष्ट झाली. कारण आपण जेव्हा कारण खूप महाग आहे स्टेशनवर शूट करणं आणि माझे 3 सिक्वेन्सेस फार महत्त्वाचे होते त्याच्यातले आणि त्याच्यातले डेचे 1-2 होते आणि नाईटचा 1 होता आणि ते शूट करणं त्या वेळेत खूप कठीण होतं बट यांच्यामुळे झालं शक्य. खूप छान केदार, मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्यात पण आज आपण ट्रेलरच्या निमित्ताने भेटतोय त्यामुळे मी उरलेले प्रश्न काही दिवसांनी तुला विचारणार आहे. तर तुला शुभेच्छा आणि आणखी तुझ्याकडून चांगलं काम बघायला मिळो अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.